शुक्रवार की शाम कपिल नगर पुलिस थाना अंतर्गत पारिवारिक कलह में गंभीर मोड़ आ गया। झूठ बोलकर पत्नी और सास को घर बुलाया और उन पर हमला कर उन्हें लाठी से पीटा। इस मामले में आरोपी पति को गिरफ्तार कर लिया गया है। शुक्रवार को आशिक ने पूजा को फोन किया और उसे यह झूठ बोलकर घर बुलाया कि बचत समूह की किस्त बाकी होने के कारण बचत समूह का कर्मचारी वसूली के लिए घर आया है। पूजा अपनी माँ और मौसी संध्या मुंजीवार के साथ आशिक के घर गई। वह बचत समूह का कोई कर्मचारी नहीं था। इस दौरान घरेलू कानून को लेकर फिर उनमें विवाद हो गया और तैश में आकर आशिक ने माँ बेटी पूजा और विजया की लाठी से पिटाई कर दी। मिज बचाव के दौरान मौसी संध्या को चोट लगी है। इसमें मामला थाने पहुँचा, प्रकरण दर्ज कर आशिक को गिरफ्तार कर लिया गया है। इसके पूर्व पूजा और आशिक का विवाद भरोसा सिर पहुँचा था, लेकिन विवाद का कोई हल नहीं निकला। फिलहाल जांच जारी है। 7 ऑगस्ट में घटना घड़ी है। सायंकाळी 7:30 ते 7 वाजता दरम्यान घटलेली घटना आहे ही। याच्यामध्ये जी फिर्यादी होती, जी पूजा आशिक गजबे नाव आहे तिचं, 28 वर्ष वय आहे तिचं आणि ती माडा कॉलनीमध्ये राहते। तिने नवऱ्याला गाडी घेऊन दिलेली होती। त्या गाडीचे हप्ते म्हणजे बचत गटातून पैसे काढून 1,20,000 रुपये काढून तिने गाडी घेऊन दिली आणि नवऱ्यामध्ये आणि तिच्यामध्ये वादविवाद झाल्यामुळे ती आईच्या घरी राहायला आली। मग नवऱ्याकडे हप्ते वसूल करायचं तिने सांगितलं होतं की पुढचे जे याचे वसूल हप्ते येणार ते तू करायचे म्हणून, पण यांच्या दोघांमध्ये त्याच कारणावरून पुन्हा वाद झाला आणि जो आरोपी आहे नवरा तिचा आशिक गजबिये याने तिला घरी बोलवलं स्वतःच्या आणि तिथे म्हणले की तुला हप्ते भरायला जो माणूस येणार आहे त्याच्यासोबत तू बोलणी कर, या कारणावरून तिला घरी बोलवलं। दोघांमध्ये पुन्हा वादावादी झाली। हिने आरोपीने फिर्यादीला मारलं, फिर्यादीच्या आईला सुद्धा मारलं आणि याच्यावरून हा गुन्हा दाखल झालेला आहे मारहाणीचा। त्याच्यामध्ये आरोपीला आपण अटक केलेली आहे आणि आरोपी बेलआउट पण झालेला आहे। यापूर्वी त्यांनी तिच्यासोबतच भांडणं केलेली आहे, तशी काही गुन्हेगारी प्रवृत्ती अजून फाइंड आउट नाही झालेली आहे। ते नवऱ्या बायकोचेच वादविवाद होतात, अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।